सर्व बहुजनवादी महापुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्रपणे अभिवादन करतो. आज उत्तर अहमदनगर जिल्हा त्याप्रमाणे लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठकीच्या निमित्ताने उपस्थित असलेले या जिल्ह्याचे प्रभारी प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, राज्याच्या प्रवक्त्या, आपल्या सर्वांच्या भगिनी उत्कर्षताई रुपवते, जिल्ह्याचे अध्यक्ष किशन भैया कोगे, महासचिव अनिल जाधव, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिनजी बनसोडे, प्रवीणजी आल्हा, त्याचप्रमाणे सचिव रामजी साहेब, डॉक्टर जालिंदर घिगे, मधुकर अप्पास साळवे, जिल्ह्यातून आलेले सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, म्हणजे आजच्या बैठकीची वेळ 12 होती. साधारणपणे 2:30 दरम्यानची बैठक सुरू झाली, तरी देखील आता 5 वाजलेले आहेत. आपण सर्वजण किमान 1.5 तास बसलो आहोत. संघटनात्मक बाबीवरती चांगल्या प्रकारे वाहपूर या निमित्ताने झाला. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरं म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका खऱ्या तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्येच होणार होत्या, परंतु 1.5-2 महिन्याचा कालावधी पुढे ढकलला गेला आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्या निवडणुका संपन्न होतील. आपल्या दृष्टीने आपल्याला वेळ मिळाला काम करण्यासाठी. या सगळ्या मिळालेल्या वेळेचा आपण सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि आपलं जे काम आहे तालुक्यातलं विधानसभा क्षेत्रात ते काम आपण आजपासून कामाला लागलो पाहिजे. उत्कर्षताईने अत्यंत महत्वाच्या सूचना या ठिकाणी आपल्या सर्वांना केली की संघटनात्मक आढावा बैठक. पक्ष मोठा आहे, 2 लोकसभा निवडणुका आपण लढलो, 1 विधानसभा निवडणूक लढलो, काही जिल्हा आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाता आलं, काही जाता नाही. मधल्या काळामध्ये 2.5-3 वर्ष झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाही, म्हणजे कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका असतात त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका झालेल्या. पण किमान आपण 2 लोकसभा आणि 1 विधानसभेची निवडणूक लढतो. म्हणून म्हटलं की या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पक्षांना हादरा देणारा आणि वंचितांचं राजकारण उभं करणारा नेतृत्व खपत आहे, दूरदृष्टी आहे. आताच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण होतं किंवा त्याच्या अगोदर जी काही साहेबांनी आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इतर घेतली जे वातावरण तयार झालं त्यावरून आपल्याला असं वाटत होतं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच आपण सत्तेमध्ये जाणार. महाविकास आघाडीच्या बरोबर जाण्याची तीव्र इच्छा होती, यावेळेस भावना पण होती आणि ठरवलं होतं की यावेळेस आपल्याला आरएसएस बीजेपीला हरवायचं असेल तर महाविकास आघाडी बरोबर जायचं. जाणीवपूर्वक बाळासाहेब या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येऊ नये, कारण बाळासाहेबांचं राजकारण हे वंचितांचं राजकारण आहे, विस्थापितांचं राजकारण आहे आणि जर त्यांना सत्तेमध्ये घेतलं तर इथं पुन्हा एकदा अकोला पॅटर्न जो राबवला गेला विस्थापितांचा वंचितांचा की माणसं सत्तेमध्ये गेली आधी त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विस्थापितांचं राजकारणात सत्ताकारणामध्ये येतील आणि मग जाणीवपूर्वक शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला चर्चेमध्ये गोळवत ठेवलं आणि सगळाच ब्लेम आपल्या माती मारला की यांना महाविकास आघाडीमध्ये यायचं. आपण नंतरच्या सगळ्या आता लवकर संजय राऊत ज्या पद्धतीनं सुरुवात केली 3 जागा 4 जागा 5 जागा 7 जागा सगळं बघतो आपण किती खोटारडेपणा. जाणीवपूर्वक बाळासाहेबांना आणि त्यांची टोले लागलेला बदनाम करण्याचं षडयंत्र महाविकास आघाडीच्या लोकांनी. देशातला माहोल होता, संविधान बदलाची भाषा चालू होती, मुस्लिम धोक्यामध्ये होता आणि म्हणून आपल्यासोबत असणारा जो बौद्ध होता तो बौद्ध आणि मुस्लिम हे शेवटच्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीकडे गेले आणि आपला जो टक्का होता तो टक्का खाली असा. याचा अर्थ असा नाही की बाळासाहेबांचं राजकारण सर, बाळासाहेबांचं राजकारण हे फिनिक्स पक्षासारखं, जसा फिनिक्स पक्ष राखेल तो उंच भरारी घेतो अगदी त्या पद्धतीने 42 वर्षामध्ये बाळासाहेबांना या
महाराजांना दिसलं देखील बाळासाहेबांचं राजकारण अडवण्यामध्ये त्या लोकांनी खूप दुःख काम केलं, परंतु तिथे यश मिळालं नाही. म्हणून सातत्यानं 42 वर्षामध्ये आदरणीय बाळासाहेबांचं राजकारण थांबलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळे प्रस्ताव पक्ष काम करताय. आपल्यावरती अधिक जबाबदारी. आपल्याला वंचितांचं विस्थापितांचं राजकारण पुढे घेऊन जायचं. संघटनात्मक कुठल्याही पक्षाचा डोलारा हा त्याच्या संघटनात्मक कामावरती अवलंबून. जोपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता हा गाव खेड्यांमध्ये होता, त्याची जनतेबरोबर अटॅचमेंट होती, त्या काळामध्ये काँग्रेसचा हा मासाचा कार्यकर्ता हातामध्ये फळ घेऊन पुढचं चिटकवत होता, तोपर्यंत जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती. त्या कार्यकर्त्याचं रूपांतर हे पुढाऱ्यांमध्ये झालं आणि त्याची मतदारांबरोबर आणि जनतेबरोबर असणारी गाव होती ती नाव होती. आणि भाजपने आरएसएसच्या माध्यमातून घराघरामध्ये जाऊन आपला विचार, आपली संघटना, आपला पक्ष, आपली विचारधारा पोहोचण्याचं काम त्या भाजपने केलं आणि काँग्रेसची पिछेहाट झाली. आणि 10 वर्षापासून आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा भाजप आपल्या मानकुटीवरती बसला. ज्याच्याकडे संघटन उत्तम आहे, कार्यकर्त्यांचा संच आहे, ज्यांच्याकडे झुकून देण्याची तयारी आहे, ज्यांच्याकडे निष्ठा आहे, जो वेळ घेऊ शकतो, काम करू शकतो, त्या पक्षाला कुठेही नाही. हा या देशाचा पक्षीय राजकारणाचा इतिहास आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते झुंजार आहेत, वेळ देणारे, कष्ट करणारे, भेटणारे, अंगावर घेणारे, भल्या भल्यांना अंगावरती घेतो आपण. परंतु ही चळवळ म्हणून आपण मला असं वाटतं की हा पक्ष आहे आणि पक्ष हा सत्तेमध्ये जाण्यासाठी, त्यामुळं प्रतिनिधित्व चांगलं आहे. आपण सगळ्यांनी उत्तम भाषा केली, आपल्या भावना पण व्यक्त केल्या. पण जेव्हा तालुका बॉडी असते, तालुका कार्यकारिणी असते, तर त्या तालुका कार्यकारिणीनं त्याची जबाबदारीनं ते काम केलं होतं. तुम्हाला वंचितांनी मतं का दिली पाहिजे? वंचिताचा पक्ष म्हणून तुम्हाला मतं दिली पाहिजे का? वंचितांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाने किती वर्ष तुम्ही मतं मागता? एक वर्ग आहे मतदार देण्याचा, एक मतदाराचा एक समूह आहे. बाळासाहेबांच्या नावाने मतं दिली, इजाता 16.5 लाख मतं जी पडली आपल्याला 36 मतदारसंघामध्ये, ते तुमच्या आमच्या कामामुळे पडलेली. ती फक्त बाळासाहेबांचं नाव आहे, पक्ष आहे आणि मग त्यांच्यामुळे आपल्याला ही मतं पडलेली. पण किती दिवस एका समूहाच्या जोरावरती ना मराठा जाऊ शकत, ना मुस्लिम जाऊ शकत, ना आपण जाऊ शकत सध्या. त्यामुळं आपल्याला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन आपण जर राजकारण केलं तर सत्तेमध्ये जाणार. बहुधा हा फाउंडेशन हे माहिती आहे, तो फाउंडर आहे, तो बेस आहे, तो पिलर आहे पक्षाचा. पण त्याच्या सुट्टीला जर बाकीचे आपण घेतले इतर समाजातले लोक पदाधिकारी कार्यकर्ते, तर आपण सत्तेमध्ये जाऊ. आपल्याला सत्तेमध्ये जायचं असेल तर कार्यकर्त्याला गावापासून आता एक दोघं जण बोलून गेले, गावापासून सुरुवात होईल. गावापासून नुसतं आपण पद घेतलंय, आता तर अनेक पदाधिकारी आहेत, किमान जिल्ह्याचे तर तालुक्याचे पद, किमान आपल्या गावात वंचित बहुजना मेळ्याची शाखा आहे ना. आपण ज्या गल्लीत राहतो बाबा, ज्या वस्तीत राहतो आपण, तिथं तरी बाळासाहेबांचा बोर्ड लावलाय का? आपण तिथरी आपण शाखा तिथं केली आहे का? निवडणुकीला सामोरं जायचं तर कशासाठी कसं जाणार आहे समोर? तुमचा तिथं जर तुम्हाला दूध लावायचं असेल आणि तिथं जर 10 हजार तुमच्याकडे असतील, तर तुम्ही दूध कसं लावणार? त्या गावामध्ये जर उमेदवार गेला तर त्याच्या स्वागताला आपली माणसं 4-5 माणसं तरी उभी असली पाहिजे. निवडणुका त्या आपली कुठेवर घडल्या जात नाही, लढवल्या जात नाही, एकमेव
माध्यमामध्ये गावात जाऊन बसले, गावातले प्रश्न समजून घेले आणि शासन दरबारी मांडणे, तो विषय जर तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून कार्यालयामध्ये जर गेला तर मी खात्रीने सांगतो, खात्री ना, हे अकोला हा जरी बाळासाहेबांचा बालेकिल्ला म्हणत असतो तो अकोला जिल्ह्यात सुद्धा मुख्य विषय नाहीये ते आपण समजून घेऊ, पण गावागावामध्ये सरकारी आहे, मी राज्याचा पदाधिकारी आहे, तुम्ही माझं फेसबुक अकाउंट वगैरे चेक करा सगळे, सगळ्यांनी बघायचं माझा प्रत्येक प्रोग्राम हा लाईव्ह असतो, मी 3-4 वर्षापासून माझ्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये मी माझी कोंबडी बैठक अभियान सुरू, प्रत्येक गावात जायचं, मंदिराच्या समोर बसायचं, ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसायचं, सगळ्या गावाला आवाज करतो आणि सगळे लोक येऊन जमतात, त्यांचे प्रश्न घ्यायचे, समजून घ्यायचे का असतील कागदावर घ्यायची मुद्दे त्या कार्यालयामध्ये, त्या कार्यालयात पत्र देऊन काढले पदाधिकारी हो का, माझे सगळे सहकारी आहेत, तालुका कार्यकारिणी आहे, गुरुजी तालुका कार्यकारिणी आहे, जिल्ह्याचे पदाधिकारी आंदोलन 8 दिवसाला 2-3 आंदोलन करतो, तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, आरोग्य विभागाचे तुमचा दवाखाना असेल, आपल्याला कमी क्षेत्र नाहीये, खूप ठिकाणी खेळता येतं आपल्याला, पण आपण पडलो पाहिजे ना भाई, आपण आपलं काय झालं आपण सगळे पुढारी झालो, सगळे पुढारी झालो आणि पुढारी झालो की मग सगळं काम थांबत असत, चांगले कपडे घालतो घातले पाहिजे आपण, गांधीचे कपडे घालतो घातले पाहिजे, 100% घातले पाहिजे, कुठं सुद्धा घातले पाहिजे घातले पाहिजे, भाषण पण चांगलं केलं पाहिजे, पण बाबा रे तुला ज्या गावात तुझ्या गावात राहतो तिथं तुला ओळखतात का, तुझं त्या गावात काम आहे का, तुझ्या या पंचायत समिती गणामध्ये भविष्यामध्ये तुला निवडणूक करायची किंवा ते 10 गावात नाही निवडणार, ते 10 गावात जाऊन बस, जिल्हा परिषद तुझे गट आहे तुला भविष्यात निवडणूक करायची आहे, तिथं तर जाऊन बस ना, त्या जिल्हा परिषदच्या गटामध्ये काम करू, अख्ख्या तालुक्याचं नका उत्तर, अख्ख्या जिल्ह्याचं नका उत्तर, किंवा तुम्ही ज्या भागामध्ये राहता 10 गावात जा, पुढे आपण पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका करायच्या नाही का, करायचा ना, काय करायचं, मागचं आपण 2019 निवडणूक केली विधानसभेची की पूर्ण जिल्ह्यामध्ये उमेदवार आले, आपण काय म्हणतो की जातीचं समीकरण, धनगर समाज जास्त आहे त्याला उमेदवार द्या, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात त्याला उमेदवार द्या, शेवगाव पाथर्डी विधानसभेची उमेदवारी शेवटच्या टप्प्यात बाळासाहेबांची उमेदवारी मिळत नाही, मी सर्व उमेदवारी करा उमेदवारी केली, माझ्या जातीचं पाथर्डी समाजाचं 137 पद आले पाहिजे, 137 10,000 मतं पडली राष्ट्रवादीचं उमेदवार पाडून टाक, आमच्याकडे काम करणार आहे, विखेच आहे, भरातच आहे, काळे कोल्हे शेतीतील राहा आणि सगळ्याच गावात तालुक्या तालुक्यामध्ये हे सगळे काळे कोल्हे सगळीकडे आमच्याकडे आमच्याकडे तर 4-5 करणार आहे, पण बिडलं पाहिजे ना की उद्या आमच्याकडे असली पाहिजे ना, आपण आंबेडकरवादी म्हणतो स्वतःला आणि आंबेडकरवादी कोणून जात असतो घाबरत असतो आणि अशा नकारात्मक गोष्टी पण करत असतो, आंबेडकरवाद्या भिंडण्याची भाषा करत असतो, घरावरती पुढच्या काळात
मंत्र्यांनी बैठक घातली, सगळ्या जिल्ह्यात चर्चा होती, वंचितनी बैठक घ्यायला हवी, वंचितनी विराट मोर्चाकडला मंत्र्यांच्या घालवली. करण्यासारखं खूप आहे. आणि जिल्हा अध्यक्ष सगळ्या तालुक्यात नाही करणार, तुम्हाला तालुका अध्यक्ष केलाय, तुम्हाला जबाबदाऱ्या दिल्यात ना, तुम्ही तुमच्या भागामध्ये करा ना का, एखादा वार्ड शोधावा नगरपालिकेचा, तिथं काम करा त्या वार्डात, काय नगर शिवतरी होता पंचसमिती, तेवढं काम करा पंचसमिती, गणत करा पंचसमिती सदस्य होता, त्याचं घामगिरी खोडताच सोबत करा, पण काहीच करायचं नाही, बसून राहायचं फक्त, आपण आरोप करायचं कोणावरती तरी, स्वतःची जबाबदारीनं काम करायचं नाही, आपल्या गावात काम नाही, आपल्या परिसरात काम नाही, तालुक्याचे आपण पुढारी, गावात कुणी ओळखत नाही, अशी जर परिस्थिती असेल तर पक्षाचं काम कसं वाढणार? जर पक्षाचं काम वाढवायचं असेल, सत्तेत जायचं असेल, तर मनापासून तेवढं जेवढं केले तेवढंच करा. त्यानंतर दिले 9 सदस्य निवडून आले तर सरपंच झाले, का होऊ शकतं त्यांना? आपल्याला का होऊ शकत नाही? का करू शकत नाही? माझ्या गावामध्ये मी 2 सदस्य का निवडून आणू शकत नाही? होऊ शकतं ना, त्याला वेळ द्यावा लागतो. आपण फक्त आढावा बैठक येतो, चर्चा करतो, बसतो, येतो येतो येतो, उशीर येतो, 2-2 तास थोड्या पुरती बैठक करतो आपण आणि निघून जातो. इथं आलो की पुन्हा कुणावर तरी भेटी मुवरते, नाही तर उद्याच्या निवडणूक केलं, उद्या म्हणजे महाविद्या त्या महाविद्याला सामोरं जायचं राहिलं, आपल्याला एकमेकांच्या लाभाला चालले. मला असं वाटतं की ठीक आहे, कोणताच मनुष्य परिपूर्ण नसतो, सगळ्यामध्ये बोलतो शकतात, ते स्वीकारावं लागतील हे हे बदल सांगितलं सुरेश रेड्डी सांगते की ते अमरपट्टे नाही, ते बिलकुल नाही ना, आज आहेत उद्या नाहीये, पण आज जर तुमच्याकडे ते असेल तर मला असं वाटतं की ती जबाबदारी घेऊन तुमच्या पक्षानं बाळासाहेबांची जबाबदारी टाकली, ती जबाबदारी घेऊन आपण काम केलं पाहिजे, लोकांमध्ये केलं पाहिजे, आणि ती भावना मात्र कार्यकर्त्यांमध्ये अलीकडच्या काळामध्ये दिसत आहे. त्याचा काही निर्णय घेणार असाल, उद्यान असाल, आता तालुक्याची प्रभारी नेली, एक तालुका जर जिल्हा बॉडीला दिलेला आहे असं म्हणतात, तर महिन्याला जाऊन बसायला काय हक्क नाही, त्या तालुक्यात जाऊन बसा, काय करतो तो गाव गडात कुबडला, काहीच करत नाही, काय दंबाजी करणार आहे, तर तालुक्याला तुमचे प्रोग्राम लावा ना, बसा ना कार्यकर्त्याला, प्रभारी आला पाहिजे तालुक्याचा, लावा बैठक, सोशल मीडिया वाजवून टाका ना, त्याला मी परिपूर्ण शेजारी मला बोला ना, मी येतो ना, करता येऊ शकतं ना. आता हा 2-3 महिन्याचा काळ खूप महत्वाचा आहे, सगळ्यांनी वेळ द्यायला याच्यासाठी, जे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, जे तालुक्याचे सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, वेळ द्या, निवडून तर लढणार आहोत आपण, असं समजू नका की बाळासाहेबांचं राजकारण, त्यांचे बाकीचे बोलतात ना, बाळासाहेबांचं राजकारण संपलं ना, आता काहीच नाही ना, आघाडीत नाही, बाळासाहेब राजकारणातले सगळ्यांचे बाप आहेत, बाप त्याच्यामुळे तिसरी आघाडी ना, अजून मी आता मी बोलत नाही काही गोष्टी, तुम्हाला तुम्हाला बऱ्याच गोष्टी परिस्थितीत काय काय होते, पुन्हा बाळासाहेबांचे पुन्हा तुमची राजकुळ याच्या गोष्टी सगळं फिरणार आहे, काही दिवसामध्ये काही नाही, त्याच्यामुळे जे गेले आपल्यातनं काही काळ होते, गेले गेले सोडून द्या, पण बाळासाहेबांचं राजकारण खरंच बाळासाहेब राजकारण करतात, त्यांना दृष्टी आहे, पुन्हा आता तिसरी आघाडी आदिवासी ओबीसी मराठ्यांना पण त्यांनी सांगितलं स्पष्टपणे भूमिका घेतली, ओबीसीच्या बाजूने पण घेतली, मुसलमानांच्या बाजूने मागच्या वेळेस उभे राहिले, ठीक आहे ना, लोकांमध्ये हळूहळू हळूहळू चर्चा होईल ना, का नाही होणार, त्यांना कळेल ना. आता तुमचे जे महंत बोलले मुसलमानांच्या मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल, धर्मगुरूंबद्दल, तर कोण बोलायचं तर त्या मुसलमानांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून केला, कार्यालयामध्ये आपण त्याला महिन्याच्या महिन्याला बैठका झाल्या पाहिजे. मला या
आता उत्तरेला आपल्या दक्षिणेचं बघतोय, उत्तरेचं बघतो आपण, आणि असं जर राहिलं तर मला असं वाटतं की फार हा जो गाडा आहे तो पुढे जाणार नाही, आणि म्हणून आपल्याला अधिक जोमानं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अधिक जोमानं कामाला लागावं लागणार आहे. फार तालुक्याचा विधानसभा क्षेत्राचा फार बोजे अंगावरती घेऊ नका. जेवढं नांगरत नाही तेवढंच नांगतो आपण. सारा लहान लोकांचं आपलं विमशेजाऱ्याचं नांगरत होतो आपण. मला असं वाटतं की ती आपण करू नये. आपली जबाबदारी, आपली कुवत काय, आपण किती खर्च करू शकतो, किती वेळ देऊ शकतो, हे सगळं समजून घ्या. ज्यासाठी सगळे भन्नाट कार्यकर्ते बाळासाहेबांच्या सोबत आहेत, जीवाला जीव देणार आहे. मी उत्तरच्या काहीच्या निवडणुकीच्या काळामध्ये बघितलेलं आहे की रात्रंदिवस तुम्ही फिरला. सोपी गोष्ट नाही त्यामध्ये. काय सांगतो तुम्हाला, आपण जे आंबेडकरवादी म्हणतोय ना, आंबेडकरवाद्यांकडे जेवढी ऊर्जा आहे दुसऱ्याकडे ऊर्जा असू शकत नाही. आणि खरे आंबेडकरवादी आज फक्त बाळासाहेबांबरोबर आहे, इकडे जे आंबेडकरवादी दुसरे म्हणतात ते फुकोटे लावलेले आंबेडकरवादी आहेत, ते घोटाळले आंबेडकरवादी आहेत. कारण इथला खरा आंबेडकरवादी हा कधीही मनुवादाला थारा देत नाही, बीजेपीच्या होलसेलीला देखील जाऊन बसत नाही. म्हणून बाळासाहेबांच्या सोबत असणारे खरे आंबेडकर, भले तो ओबीसी असेल, मुसलमान असेल, भटकळमुक्त असेल, आदिवासी असेल, तो आंबेडकर. त्याच्यामुळं आपण सगळे झुंजार कार्यकर्ते आहोत बाळासाहेबांचे. आपल्याला वेळ मिळालेला आहे, आपल्याला आधी गतीनं काम करावं लागेल, काम वाटून घ्यावं लागेल. विशाल भैया, तुम्ही आता जरा तालुक्याचे दौरे करा, प्रोग्राम करा. आता कुणीतरी सांगितलं की एक नंबरला श्राम करून दोन नंबरला अकोल्यास, असं तर नाही तर मी कॅटेगरी करून परत खूप बोलतात. तुम्हाला सुट्टी नाही, कुठं सोडणार नाही आम्ही. भले तो राहता असू द्या, नाही तर संगमनेर असू द्या. सगळे मतदारसंघातल्या उमेदवार असणार आहे, सगळ्या मतदारसंघामध्ये निवडणुका होणार आहे. वंचित बहुजन आघाडीत आणि त्याचे मित्र पक्ष आघाडीमध्ये असणार आहे. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन प्रत्येक विधानसभा क्षेत्रातली निवडणूक होणार. आपापल्या तालुक्यामध्ये सुरुवात करायची आहे, जाऊन बसायचं आहे. आणि जर तुम्हाला उमेदवार मिळत नसतील तर याचा अर्थ आपला नाकर्तीपणा आहे त्या तालुक्याच्या निवडीचा, दुसरा कुणाचा आहे. आपला नाकर्ते, आपलं संघटन उत्तम नाही, आपली बांधणी चांगली नाही, लोकांचा विश्वास आपल्यावरती नाही, आणि म्हणून आपल्याकडे उमेदवार येत नाही असा त्याचा अर्थ. त्यामुळं आज मिटिंग झाली, जे झालं असेल ते झालं असेल, बॉडीला येईल जाईल काय व्हायचं तो पक्ष निर्णय घेईल. पण ज्याला ज्याला असं वाटतं की राजकारण मला पुढे घेऊन जायचं आहे उद्याच्या निवडणुकांसाठी, भविष्यातल्या राजकारणासाठी, तर मतभेद बाजूला ठेवून काय जे मतभेद असतील ते सोडून द्यायच्या, लाडून टाकेल. जसं बाकीच्या पक्षांमध्ये उमेदवारी मिळेपर्यंत प्रचंड स्पर्धा असते, आणि उमेदवारी मिळाल्यानंतर सगळे एका जीवाने खांद्याला खांदा लावून त्याला निवडून आणण्यासाठी काम करतात. आपलं म्हणतंय आपली तेव्हा उमेदवारी मिळेपर्यंत स्पर्धा असते, आणि उमेदवारी मिळाली त्याच्यानंतर जास्त स्पर्धा वाटते. याचा कार्यक्रम कसं करतो नाही तर नक्का कसं. आपण आपला आत्मघात करतोय. बाळासाहेब अत्यंत कष्टानं मेहनतीनं या वयामध्ये 22 जिल्ह्यांना आरक्षण बचाव यात्रा काढली. बाळासाहेब अजूनही पावसामध्ये, काल कुठे अमरावतीला, आज कुठे नांदेडला, उद्या लातूरला, परवा पुण्याला. मला असं वाटतं की जर या वयामध्ये बाळासाहेब एवढं फिरत असतील तर आपल्याला तालुका पंचायत समिती गडच करायचं, तेवढंच करायचं. आता सध्याला तरी आपल्याकडे एक नंबरच्या अ कॅटेगरीमध्ये बाळासाहेबांच्या बरोबर चर्चा करत असं लक्षात आलं की आपण एक नंबरला श्रामपूर असं वेळ धरलेलं आहे, नंतर राहुरी आहे, त्याच्यानंतर अकोला पण आहे, आणि नंतर बाकीचे जे काही विधानसभा मतदारसंघ आहे. आपण राहुरीवरती आणि श्रामपूर, राहुरी आणि अकोल्यावरती फोकस करूया. बाकीच्या पण बैठका होतील आपल्याला, तातडीने ह्या तालुक्यांच्या बैठका केल्या पाहिजे. आपण सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे. मी स्वतः विधानसभेची निवडणूक करणार आहे, त्याच्यामुळे मी फार वेळ तुम्हाला देणार नाही. पण जिथं जिथं मला वेळ द्यायची वेळ देत नाही तिथं तिथं मी 100% येणार आहे. मला माझ्या मतदारसंघामध्ये फिरायचं असं हे गाव नाही माझ्याकडे. माझ्या गाव 350 गाव आहे, मराठा बंधारी मोठ्या प्रमाणात, तरी देखील आम्ही लढतोय, घुसतोय आतमध्ये, फळापुरी करतोय, जेवढं जमेल तेवढं करायचं. त्याला काय, सगळे 4-5 कारखानदार आहे माझ्या विरोधामध्ये. आपला एकटा पालकला माणूस आहे, सगळे तुमच्यासाठी सहकार्य म्हणतात, वडापाव खातात, घरच्या बापी बांधून आणतात, तर लढतोय आम्ही सगळं. हीच ऊर्जा आहे ती आपल्याकडे. रोज कार्यक्रम आमचे, रोज पैदा होऊन गेले कार्यकर्ते, सगळे जातात कधी, भेटतं कधी, असं वाटतं त्याला. त्याच्यामुळं आपल्या ऊर्जेला तोड नाहीये. आपण देखील आपल्या भागामध्ये, आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्या पद्धतीचं वातावरण तयार करू शकतो. श्रामपूरची बैठक लावायची आपण, अध्यक्ष तुमच्याकडे मोठी टीम बांधलेली आहे, त्याच्यामुळं श्रामपूरची तातडीची बैठक करू. त्यातल्या त्यात आणखीन एक महत्वाचं मला सांगेल, श्रामपूरमध्ये दोन्ही पक्ष महाविकास आघाडी आणि महायुती हे चर्मकार समाजाला उमेदवार देणार, बरोबर आहे. आपली भूमिका आपण ठरवून घेतलेली आहे, देणार आहोत आपण. पण प्रामुख्यानं आपण बौद्ध समाजातल्या कार्यकर्त्यांची तातडीने श्रामपूरमध्ये 8 दिवसाच्या आतमध्ये बैठक करू.
म्हणजे फक्त वंचितचेच असले पाहिजे असं काही, पण वंचित बहुजन आघाडीच्या बॅनर खाली आपण तालुक्यातले जेवढे बौद्ध समाजातले कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना, छोट्या छोट्या संघटना असतील त्या सगळ्यांना आपण कॉल केला पाहिजे, आणि एका ठिकाणी बसलं पाहिजे की पुढचं धोरण आपलं काय असलं पाहिजे, आणि मग त्याच्यात निर्णय घेतला पाहिजे की आम्ही देखील पक्षाकडे मागणी करू एक मुठी, त्या मिटिंग मध्ये एखादा ठराव घ्या की वंचित बहुजन आघाडीनेच रामपूरची जागा देखील बौद्ध समाजाला द्यावी उमेदवार, तुम्ही ठराव करायचा, तो ठराव तुमचा आपण पब्लिश करायला आणि तिला एक मुठी मागणी करा की रामपूरची जागा बौद्ध समाजाला, तशी आपण इथं मागणी केली होती. उत्तर ही जी शिर्डी आहे ही सुद्धा आम्ही मागणी केली होती की इथं आपल्याला बौद्ध समाजाला उमेदवारी द्यायची, तशी तुम्ही देखील रामपूरमध्ये बैठक करून पक्षातले जेवढे बौद्ध समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तालुक्यात तुम्ही कामाला लागायचे जाताना तारीख घेऊन जा, त्या बैठकीला मी सुद्धा येणार, कारण मी जरी पाठी असतो तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारतो म्हणजे असं काही नुसतं बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर बुद्धाचं तत्वज्ञान मी खूप वाचतो, पुस्तकं वाचले, बाबासाहेब वाचले, त्याच्यामुळे माझ्याकडे कुणाबद्दल द्वेष नाही, कुणाबद्दल असूया नाही, प्रचंड प्रेमच प्रेम आहे, कारण सगळ्या एकदा शोधायचं काय कुणाबद्दल ठेवायचं मला सांगितलं सर होते
ते पण म्हटले मी सोडून दिली नोकरी, मला काय माहित नाही त्यात, आम्हीच उमेदवारी फायनल केली, आम्हीच बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेबांना एक दिवस रात्री कुणाचा तरी मेसेज केला आणि ते म्हटले की डॉक्टर अरुण साबळे यांनी अधिकृतपणे राजीनामा दिलेला नाही. बाळासाहेबांनी रात्री 11 वाजता मला फोन केला की तुम्ही खात्री करून घेतली का आपण त्यांची उमेदवारी जाहीर करायला निघालोय, पण ते त्यांनी राजीनामा दिला नाही असं समजत आहे. म्हणून साहेब मला माहिती, पण ते म्हणतात मी नोकरीतून बाहेर पडलो 2 वर्षापूर्वी. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणजे राजीनामा नाही दिला पण मी जातच नाही. जर असं असेल तुम्हाला राजीनामा देऊन तो सँक्शन करून घ्यावा लागतो. आता धुळ्याचे जे आपले IPS अधिकारी होते त्यांची उमेदवारी दिली, त्यांनी नोकरी सोडून दिली, पण ती प्रक्रिया करावी लागली राजीनाम्याची. राजीनामा देणं आणि तो सँक्शन करून घेणं, त्याच्याशिवाय तो राजीनामा मंजूर झाल्याशिवाय तुम्ही त्या सेवेतनं बाहेर पडत नाही. आणि मागच्या वर्षी कसं झालं बरं झालं, तो कोण कार्यकर्ता होता बाळासाहेबांनी मला सांगितलं नाही त्याचा मेसेज आला. जेव्हा मी दुसऱ्या दिवशी विचारलं ते जर विचारलं नसतं तर त्यावेळेस आपला उमेदवारी अर्ज बाद झाला आणि पुन्हा आपणच चर्चेला उदाहरण आणलं असतं. माझ्या त्या दिवशी जेव्हा मी उमेदवारी आणि चेंज केली तेव्हा रात्री माझ्या घरी 150-200 कार्यकर्ते आले होते. 150-200 घोषणा देत माझ्या बिल्डिंगमध्ये तुम्ही उमेदवारी ते पण होते, डॉक्टर शिरसागर आता नाही ते पण होते, घोषणा देत माझ्या बिल्डिंगमध्ये आले तुम्ही पण होते. घरामध्ये 4-5 पूर्व देवा ऍक्टर म्हटलेले नाही तिकडं वेगळ्या परिसराच्या ही परिस्थिती काय करते. जेव्हा माझ्या पलीकडे हे तासिक आपली सामाजिक कुठली गोष्टी आहे विद्यार्थी लोक आहे, त्या पोरांना जो आवाज गेला ते पूर्ण म्हणतो देवा ऐकते तिकडं वेगळा. ते जेव्हा 50-60 लोक आले कुटुंब आले घराजवळ तेव्हा यांना कळलं की अरे हे का आपलं जाऊ द्या ना व्यवस्थित ना, तेव्हा सगळ्या एकटे. मग त्यांना समजून सांगितलं की बाबा रे तसं नाहीये, उमेदवारी कशी कट झाली काय दिली तुझ्याला त्याचं कारण हे आहे, पण हे ऐकल्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. म्हणून असा कोणी नोकरीवाला पाहू नका जो मागच्या वेळेस पाहिला होता. खातर जमा करा आणि नंतर खातर जमा झाल्यानंतर मग एखाद्यावरती आरोप करा पदाधिकाऱ्यावरती, असे बोगस आरोप करू नका. काही लोक असतील की तसे पदाधिकाऱ्यांनी सांगत नाही, पण 30-32 वर्ष झालं तर आम्ही चळवळीत काम करतो. 30-32 वर्ष धब्बा नाही आणलं होते, धब्बा एकही असा रुपयाचा बदल दिशांना पगार झाला की 50-60 हजार रुपये स्वतःच्या पगार खर्च करून फिरणारा कार्यकर्ता ज्यातून 8 रुपये घेतले कोणाचं बाबासाहेबांची चळवळ. घरामध्ये 4-4-5-5 नोकरीला आहोत आणि उत्तम घर चाललंय आमचं. आता जर बाबासाहेबांच्या कुटुंबाने मुलगा सुपर क्लास मध्ये झाला त्याच्यामुळे त्याची पण तिथे पण पालखी पगार होते ना माझा. संध्याकाळी किती फिरून आलो 11 वाजता 10 वाजता ताई नुसतं पडलो ना पडलो बेडवरती. माझी बायको माझी फार एनिशिया करते, दुसऱ्या मिनिटाला मी झोपली जातो, दुसऱ्या मिनिटाला ती म्हणजे घोरतात नाही दुसऱ्या मिनिटाला. मला असं वाटतं की एवढं सुख ना दुसरीकडे कुठंच मला मिळालं. 2 मिनिटात झोप येणं सुखी नसते का, लोकांना झोपे जेवढ्या खावं लागेल हे कशामुळं. मी फक्त आम्ही प्रामाणिकपणे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो, बोर गरीब सर्वसामान्यांच्या त्यांच्या मदतीला जातो, त्यांच्या सोबत उभा राहतो. राजकारणाचं काय व्हायचं ते होईल, पण जिथं जिथं वेदना आहे तिथं तिथं दुःख आहे तिथं तिथं शोषण आहे तिथं वंचितच्या कार्यकर्त्यांनी धावून गेलंच पाहिजे आणि हा आपला मूळ स्थायी भाव असला. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं ही चळवळ वंचित बहुजन आघाडीची चळवळ म्हणजे काय. बाळासाहेबांना सेटलमेंट करायचे असेल बाळासाहेबांनी सत्तेमध्ये गेले, तुमच्या आमच्यासारखे हरटते ना बाळासाहेब. आपण तर लगेच बघतो आपल्याला काही भेटत का. 42 वर्ष बाळासाहेबांनी आयुष्यात ती घातली स्वाभिमानी राजकारण उभं करण्यासाठी. आपण त्यांचे सर्वजण कार्यकर्ते आहोत, आपण लढवे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळे अधिक ताकदीने या भागामध्ये आपण सर्वजणांनी आपापल्या भागामध्ये काम करावं, आपापल्या तालुक्यामध्ये बैठका लावाव्या, जे निरीक्षक नेमले होते त्यांनी थोडं आम्ही भेटून जावं काम करावं तिथं बसावं. प्रत्येक तालुक्यात 50 जमू द्या, 50 कार्यकर्ते जमू द्या, म्हणजे गाजा बाजा करा. 50 कार्यकर्त्यांना 5000 रुपयाला 5 ठिकाणी लावा, या चौकात त्या चौकात त्या चौकात सगळीकडे दाना धन चर्चा करून वंचित बहुजन आघाडी दुकानदारांना गल्लीतले लोक होते काय झालं वंचित बहुजन आघाडीची बैठक वंचित बहुजन त्यांची चेरीचे नावानावा बसलेले सर ठिकठिकाणी बसलेले आहेत कारखानदारांची सध्या आणि पगार 4-5 हजार रुपये नेमले त्यांनी लावा. कोणी गाजा बाजा करा तालुक्यातले बाहेरचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, गाजा बाजा करा बसा 50 जमू द्या सुरुवात करा. सांगून टाका नेवासा तालुक्यातून कारखानदार हटाव आणि नेवासा तालुका बचाव सोबत द्यायला काय अडचण आहे आपल्याला. नका का हटला नाही हटला नाही हटला पण म्हणाला का हटके द्या
मी विचार करून बसलो ना की सर्व म्हणतोच कसा असेल याला पाठीमागा ताकद असली पाहिजे. काय भांडवल काय लागतं याच्या काय लागतं काय बोलायला सोशल मीडिया आहे का पत्रकार लोक तुमचं छापणार पण आपले सोशल मीडिया आहे ना स्लोगन जाऊ द्या ना प्रत्येक तालुक्यामध्ये स्लोगन जाऊ द्या ना. आपण सर्वजण या पद्धतीने काम करावं उद्याच्या खात्रीला सांगतो तुम्हाला खात्रीला आजची तारीख आजची वेळ येऊन त्या डायरी कागद असेल उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांचा रोल महत्वाचा असणार आहे आणि आम्ही सत्तेमध्ये जाणार आहे. आपण सत्तेमध्ये गेलो की तुमच्यातले कितीतरी नगर जेवण तुमच्यातले कितीतरी कितीतरी पंचायत समिती सदस्य कितीतरी जिल्हा परिषद सदस्य आम्हाला विचारल्याशिवाय भविष्यात किती जिल्हा परिषदेची सत्ता सुद्धा स्थापन होणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही सत्तेत गेल्यानंतर आणि 2024 निवडणुकीमध्ये आपण सत्तेमध्ये असणार आहोत ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. काय शंका आहे का तुम्हाला वाटत का माझ्या बोलून वाटत तुम्हाला काय बरोबर आहे ना. मी राज्य पदाधिकारी जनरल सेक्रेटरी आहे जे बोलायचे काही मिनिटांचं आपली अजिबात नाही हे खरंच आहे बरोबर बोलायचं मी खरंच बोलायचं आम्ही सत्तेची दरवाजे खोटवणार आणि सत्तेमध्ये जाणार आम्ही जाणार सत्तेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. दुपारपासून आपण त्या बैठकीला थांबला सकाळपासून आला फक्त पुढच्या वेळेस विनंती आहे की सगळ्यांनी वेळेचं भान ठेवावं जर डॉक्टर परभणीहून येत असतील त्यांची सकाळी येईपर्यंत 5 ची काहीतरी ट्रेन आहे किती आता रात्री किती वाजता जाते उद्या पुन्हा ड्युटीला उद्या वाजता पण मीटिंग आहे जर ही माणसं त्याला बोलत येत असतील आपण देखील वेळेचं भान ठेवू आपण वेळेवरती आलो पाहिजे. मी देखील उशीर आलो होतो त्याची कारण होती परंतु पुढच्या मीटिंगला बैठकीला मी तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आपण सगळेजण वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहूया. पुन्हा एकदा आपापल्या तालुक्यातल्या कामासाठी चोरकसपणे लढण्यासाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.